भविष्यवक्ते। इस्रायलच्या संपूर्ण इतिहासामध्ये देवाने त्याच्याकडे भविष्यवक्त्याला पाठवले। भविष्यवक्ते देवाकडून संदेश ऐकायचे आणि त्या संदेशाला लोकांपर्यंत पोचवत होते। जेव्हा अहाब इस्रायल राज्याचा राजा होता तेव्हा एलिया हा भविष्यवक्ता होता। अहाब हा एक दुष्ट राजा होता आणि त्याने लोकांना बाल देवताची उपासना करण्यासाठी प्रोत्साहित केले। एलियाने अहाब राजाला म्हटलं, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत इस्रायलमध्ये पाऊस पडणार नाही। हे ऐकून अहाब राजाला खूप राग आला। अहाब राजा एलिया भविष्यवक्त्याला मारून टाकण्याचा प्रयत्नात होता, म्हणून देवाने एलिया भविष्यवक्त्याला जंगलातल्या एका नाल्याजवळ लपून राहायला सांगितले। प्रत्येक दिवशी सकाळी आणि संध्याकाळी पक्ष्याच्या द्वारे देवाने त्याला जेवण पुरवले। अहाब राजा आणि त्याचे सैनिक एलिया भविष्यवक्त्याला शोधत होते, पण त्याला तो सापडला नाही। दुष्काळ एवढा भयानक होता की शेवटी तो नाला पण आटला, म्हणून एलिया भविष्यवक्त्याच्या शेजारच्या देशामध्ये गेला। त्या देशात राहणारी एक विधवा बाई आणि तिचा पोरगा त्याच्याकडे असलेली अन्न सामग्री दुष्काळामुळे संपत आली होती, काऊन की तती शेती झाली नव्हती। पण त्याने एलियाची काळजी घेतली, म्हणून देवाने त्याच्या गरजा पूर्ण केल्या आणि त्याच्या डब्यातले पीठ आणि कुप्पीतले तेल कधीच संपले नाही। संपूर्ण दुष्काळ संपेपर्यंत त्याच्याकडे अन्न उपलब्ध होते। एलिया भविष्यवक्ता त्या ठिकाणी काही वर्ष राहिला। 3.5 वर्षानंतर देवाने एलिया भविष्यवक्त्याले इस्रायलच्या राज्यात जाऊन देव आता पाऊस पाडणार आहे याची अहाब राजासमोर घोषणा करायला सांगितले। जेव्हा अहाब राजाने एलिया भविष्यवक्त्याले पाहिले तेव्हा त्यानं म्हटलं, तूच तो भविष्यवक्ता। त्याले उत्तर दिले, तूच समस्या निर्माण करणारा आहेस। तू आपला खरा देव यहोवाले सोडून बाल देवताची पूजा केली आहेस। आता तू इस्रायल राज्याच्या सर्व लोकांना कर्मेल डोंगरावर घेऊन ये। तेव्हा इस्रायलच्या राज्यातले सर्व लोक बाल देवताच्या 450 भविष्यवक्त्यासहित कर्मेल डोंगराकडे आले। एलियाने लोकांना म्हटलं, तुम्ही किती वेळा आपले मन बदलत राहणार? जर यहोवा हा खरा देव असेल तर त्याचीच सेवा करा, अन जर बाल हा देव असेल तर त्याचीच सेवा करा। मग एलिया भविष्यवक्ताने बाल देवताच्या पुजाऱ्याला म्हटलं, एका बैलाले बली करा आणि बलिदान होण्यासाठी वेदीवर ठेवा, पण त्याले आग लावू नका। मी पण तसेच करीन। जो देव अग्नीच्या द्वारे उत्तर देईन तोच खरा देव। अशा प्रकारे बाल देवतेच्या पुजाऱ्याने होमबली तयार केली, पण त्याले आग लावली नाही। मग बाल देवताचे पुजारी बालकडे प्रार्थना करू लागले, बाल देवता आमचे आयक, ते दिवसभर प्रार्थना करत होते आणि ओरडत होते, आजपर्यंत की त्याने स्वतःले चाकूने कापले तरी पण त्याला उत्तर मिळाले नाही। शेवटी संध्याकाळच्या वाक्ती एलिया भविष्यवक्ताने देवासाठी होमबली तयार केली। मग त्याने लोकायले 12 घागरी पाणी त्या होमबलीवर अन लाकडावर ओत्याले सांगितले, इतके की होमबली अन लाकड अन वेदीच्या भोवतालची जमीन पण पूर्णपणे भिजली। मग एलिया भविष्यवक्ताने प्रार्थना केली, हे देवा अब्राहमा इसाक अन याकोबच्या देवा, इस्रायलामध्ये तूच देव आहे आणि मी तुझ्या सेवक आहे। हे इस्रायलले दाखव, मले उत्तर दे, म्हणजे तूच खरा देव आहे अशी त्या लोकायले खात्री होईन। तेव्हा तुरंत अभायातून आग उतरली आणि त्याने होमबली लाकड धोंडे माती आणि त्या खडग्यातले पाणी पण भस्म करून टाकले। हे पाहून सर्व लोक जमिनीवर पालते पडून म्हणाले, यहोवा हाच देव आहे, यहोवा हाच देव आहे। तेव्हा एलिया भविष्यवक्त्यानं त्या लोकायले म्हटलं, बाल देवताच्या पुजाऱ्याला पकडा, त्याच्यातल्या एकाले पण निष्ठून जाऊ देऊ नका। तेव्हा त्याने त्याले पकडले आणि त्याले दूर नेऊन मारून टाकले। मग एलिया भविष्यवक्त्यानं अहाब राजाला म्हटलं, लवकर नगरात जा, कारण पाऊस येत आहे। लगेच अभयामध्ये काळे ढग जमा होऊन मुसळधार पाऊस पडू लागला। यहोवा देवाने अशा प्रकारे दुष्काळ संपवला आणि तोच खरा देव आहे हे सिद्ध केले। एलिया भविष्यवक्ता नंतर देवाने एलिशा नावाच्या माणसाला आपला भविष्यवक्ता म्हणून निवडले। देवाने एलिशा भविष्यवक्ताद्वारे अनेक चमत्कार केले। एक चमत्कार त्याच्या देशाचा शत्रू सेनापती नामान याच्यासाठी झाला। त्याने एक भयंकर चर्मरोग होता, त्याने एलिशा भविष्यवक्ताच्या बाऱ्यात ऐकले होते, म्हणून तो त्याच्याकडे गेला।
अन मले बरे करा अशी विनंती केली। एलिशा भविष्यवक्त्याने नामानले यर्दन नदीमध्ये 7 वेळा डुबकी मारण्यासाठी सांगितले। सुरुवातीले नामानले राग आला अन असे करण्यासाठी तो तयार झाला नाही, कारण ते त्याले मूर्खपणाचे वाटले। पण नंतर त्याने आपले मन बदलवले अन त्याने यर्दन नदीमध्ये जाऊन 7 वेळा डुबकी मारली। जेव्हा 7व्या वेळी त्याने डुबकी मारली तेव्हा त्याचे कोड पूर्णपणे बरे झाले, देवाने त्याले बरे केले होते। देवाने इस्रायली लोकाईजवळ दुसऱ्या अनेक भविष्यवक्त्याले पण पाठवले। त्या सगळ्यांनं लोकाईले मूर्तीपूजा बंद करा अन दुसऱ्याले न्याय अन दया दाखवा असे सांगितले। भविष्यवक्त्याने त्याले इशारा दिला की जर त्याने आपला बेकार मार्ग सोडून देवाच्या आज्ञा पाडल्या नाही तर देव त्याले दोषी ठरवून त्याले शिक्षा करीन। पुष्कळ वेळा लोकाईने देवाच्या आज्ञा पाळल्या नाही, त्याने नेहमी भविष्यवक्त्याचा अपमान केला अन कधी कधी त्याले जीवे मारले। एक वेळा त्याने विर्मया भविष्यवक्त्याले मारण्यासाठी त्याले कोरड्या विहिरीमध्ये ढकलून दिले। विहिरीच्या तळात असलेल्या गाळामध्ये तो फसला, पण नंतर राजाले त्याची दया आली अन तो मरण्यापूर्वी त्याले बाहेर काढण्यासाठी त्याने त्याच्या सेवकाईले आज्ञा दिली। जरी लोक त्याचा द्वेष करत होते तरी भविष्यवक्ते देवाकडून बोलत राहिले। त्याने लोकाईले सावधानतेचा इशारा दिला की जर त्याने पश्चाताप केला नाही तर देव त्याचा नाश करीन। देवाच्या प्रतिज्ञाप्रमाणे मशिया येणार आहे याचीही त्याने लोकाईले आठवण करून दिली।